मोहाली वनडेतील पराभवाचा विलन ठरला तो ईशांत शर्मा. एखाद्यानं खैरात वाटावी अशा पद्धतीनं कांगारूंना रन्स बहाल करणाऱ्या ईशांतवर सिलेक्शन कमिटीनं मेहर नजर दाखवत उर्वरित 4 वनडेकरता त्याची निवड कायम ठेवली आणि सर्वांच्याच भुवया उंचावल्या. इतक्या खराब कामगिरीनंतरही ईशांत टीममध्ये का हाच प्रश्न आता सर्वांनाच सतावतोय. ईशांत शर्मा हा टीम इंडियाचा फास्ट बॉलर. पदार्पणातच आपल्या वेगानं कांगारूंना त्यांच्याच मायभूमीत हादरवणाऱ्या ईशांतला भारताच्या दौऱ्यावर आलेल्या ऑसीजनं केवळ आसमानच दाखवलं नाही तर भारताच्या हातातोंडाशी आलेला विजयही हिरावून नेला. मोहाली वनडेतील ऑस्ट्रेलियन इनिंगची 48वी ओव्हर ही ईशांतच्या संपूर्ण स्पेलवर पाणी फिरवणारी ठरली आणि वर्ल्ड चॅम्पियन भारतीय टीम कांगारूंविरुद्ध वनडे सिरीजमध्ये 1-2 पिछाडीवर पडली. त्याच्या स्पेलच्या 8व्या ओव्हरमध्ये जेम्स फॉल्कनरनं तब्बल 6 सिक्स आणि 1-4 सहाय्यानं 30 रन्स कुटून काढले. त्याच्या या जबरदस्त फ्लॉप कामगिरीनंतरही भारतीय सिलेक्शन कमिटीनं सिरीजच्या उर्वरित 4 वनडेकरता भारतीय टीममध्ये ईशांतची जागा पक्की ठेवली आणि सर्वांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं. केवळ मोहाली वनडेच नव्हे तर सिरीजच्या पहिल्या दोन्ही मॅचमध्येही ईशांत फ्लॉपच ठरला होता. पुण्यामधल्या गहुंजे स्टेडियमवर झालेल्या मॅचमध्ये ईशांतनं टाकलेल्या 7 56 रन्सची लयलूट करत केवळ एकच विकेट मिळवली होती तर जयपूर इथल्या बॅट्समन फ्रेंडली पिचवर तर कांगारूंनी ईशांतची बॉलिंग फोडून काढत 9 70 रन्स सोपून काढले. त्यावर कडी केली ती मोहाली वनडेतील त्याच्या सुमार कामगिरीनं. मोहाली वनडेत 8 स्पेलमध्ये ईशांतनं अवघ्या 1 विकेटच्या मोबदल्यात 7.87 सरासरीनं तब्बल 63 रन्सची उधळण केली. कॅप्टन धोनीनं झुंजार सेंचुरीच्या जोरावर मेहनतीनं उभारलेल्या 300+ टार्गेटचा पत्त्यांचा बंगला ईशांत शर्माच्या 48व्या ओव्हरच्या स्पेलनं एखाद्या वावटडीनं उडवून न्यावा तसा नामशेष झाला. असं असलं तरी ईशांतला टीममधून वगळण्याचा धाडसी निर्णय घेण्यात सिलेक्शन कमिटी अपयशी ठरली. त्याला कारण हेच आहे की टीममध्ये त्याची जागा घेण्यालायक एकही रिझर्व फास्ट बॉलर भारताकडे नाही. जहीर खान हा सतत फॉर्म आणि फिटनेसच्या फेऱ्यात अडकलेला असतो. इरफान पठाण आणि उमेश यादव हे दोन्ही बॉलर्स दुखापतग्रस्त आहेत. डोमेस्टिक क्रिकेट गाजवणारा जयदेव उनाडकर तितकासा परिपक्व नाही त्यामुळे त्याला संधी नाही. अशा परिस्थितीत टीम इंडिया अँड कंपनी समोर ईशांत सारख्या फ्लॉप बॉलरला पर्याय उरत नाही. अखेर कामचलाव का होईना पण आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखला जाणारा ईशांत शर्मारूपी एक फास्ट बॉलर टीममध्ये असल्यानं यंगिस्तानची उद्ध्वस्त झालेली बॉलिंग थोडीफार तरी बॅलन्स झाल्याचं चित्र. झी 24 तास एक पाऊल पुढे.